नमस्कार मित्रांनो एम पी एस सी फुले या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो प्राचीन भारताचा इतिहास भाग मध्ये आपले मनपूर्वक स्वागत चला तर आजच्या भागाला आपण सुरुवात करूया आज आपण जनपदे आणि जनपदांमध्ये महाजनपदे अशा एकूण दोन संकल्पनांचा व्यवस्थितरित्या विचार करणार आहोत यामध्ये झालेले वेगवेगळ्या प्रकारचे राजे महाराजे यांचा सविस्तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण विचार करणार आहोत चला तर मग पाहूया जनपदांचा विचार केल्यानंतर तुमच्यासमोर जो काही भाग दिसतो तर हा पूर्णपणे जनपदांचा आहे एकवीसन पूर्व एक हजार ते विशन पूर्व सहाशे हा कालखंड जनपदाचा कालखंड म्हणून ओळखला जातो याला वैदिक कालखंड या नावानंसुद्धा ओळखलं जातं या कालखंडाचा जर सविस्तर विचार केला तर घरामध्ये पुरुष प्रधान संस्कृती होती घराच्या प्रमुखाला गृहपती या नावानं ओळखलं जायचं गावाच्या प्रमुखाला ग्रामीण या नावानं ओळखलं जायचं तर अनेक गाव एकत्र येऊन तयार झालेला जो काही गावांचा समूह होता त्याला विष म्हटलं जायचं आणि या गावांच्या समूहाचा जो विष आहे याचा विषपती असे असे एकंदरीत वेगवेगळे विष एकत्र येऊन जो तयार होत असे तर त्याला जन म्हटलं जायचं आणि या जनाचा जो राजा आहे त्याला जनपदी राजा किंवा नृप या नावानं ओळखलं जायचं यामध्ये जे जनपद महान शक्तिशाली आहेत पराक्रमी आहेत तर अशा जनपदांना महाजनपद म्हणून ओळखलं गेलं म्हणजे सुरुवातीला ग्रहपदी म्हणजे जो घराचा प्रमुख असेल ज्याला ग्रहपती म्हटलं गेलं नंतर गावाचा प्रमुख ग्रामीणी विश प्रमुख विशपती जनाचा प्रमुख जनपदी राजा किंवा नरप आणि शेवटी महाजनपद तर अशा पद्धतीनं या महाजनपदाची रचना आपल्याला दिसून येते पूर्वेला जर पाहिलं तर बंगाल बिहार ओडिसा आणि पश्चिमेला जर पाहिलं तर अफगाणिस्तान दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत या जनपदांचा विकास किंवा क्षेत्र व्यापल्याचं दिसून येतं आजच्या महाराष्ट्रात त्यावेळच्या आश्मक या जनपदाचा समावेश होता जनपदांमध्ये प्रामुख्याने आपणास तात्कालीन पाली संस्कृत अर्ध मागदी या ग्रंथांमधून या जनपदांविषयीची सविस्तर माहिती मिळते याविषयी काही ग्रीक इतिहासकारांच्या साहित्यामधून सुद्धा आपल्याला जनपदांचा बोध होतो वेगवेगळ्या प्रकारचे जनपद या ठिकाणी होऊन गेले मात्र तुमच्या समोर जे जनपद दिसत आहेत तर हे कोसल वत्स आवंती आणि मगध हे जनपद या ठिकाणी प्रमुख जनपद म्हणून ओळखले जातात सोळापैकी हे महाजनपद तर या महाजनपदांमध्ये कोसल जनपदाचा जर आपण विचार केला किंवा या महाजनपदाचा विचार जर केला तर हिमालयाच्या पायथ्यापासून म्हणजेच नेपाळपासून उत्तर भागामध्ये आणि खालच्या बाजूला उत्तर प्रदेशपर्यंत हा पसरलेला होता या राज्यातील साकेत श्रावस्ती कुशावती ही नगरे प्रसिद्ध होती कोसलची राजधानी श्रावस्ती ही होती या राजधानीमध्ये गौतम बुद्धांनी मोठ्या प्रमाणामध्ये वास्तव केल्याचं दिसून येतं कोसलचा राजा प्रसंजेत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता कोसल हे नंतर मगध साम्राज्यामध्ये विलीन झाले नंतर वत्स महाजनपद या जनपदामध्ये विस्तार जर पाहिला तर उत्तर प्रदेश राज्यातील आजचे अलाहाबाद ज्याचे जुने नाव प्रयागराज होते तर त्या आसपासच्या प्रदेशामध्ये याचा मोठा विस्तार होता या प्रदेशामध्ये प्राचीन कोसंब नावाचे शहर होते जे की त्यावेळेला कोशंबी नावानं ओळखलं जात असे कोशंबी ही तात्कालीन राजधानी आणि व्यापाराचे एक महत्त्वपूर्ण ठिकाण होते कोशंबीच्या वेगवेगळ्या व्यापारांनी गौतम बुद्ध आणि त्यांच्या सहकाऱ्यांना राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे विहार बांधल्याचं दिसून येतं राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता उदयींच्या मृत्यूनंतर वत्स्य हे आवंतीमध्ये विसर्जित झाले नंतर जर पाहिलं तर आवंती आवंती हे मध्य प्रदेश राज्यातील माळवा प्रदेशात प्राचीन जनपद म्हणून ओळखले गेले उज्जैन म्हणजेच उज्जैनी हे या जनपदाच्या राजधानीचे ठिकाण होते ते मोठे व्यापारी केंद्र सुद्धा होते अवंतीचा राजा प्रद्योत हा महावीर आणि गौतम बुद्धांचा समकालीन होता नंद नंदवर्धनच्या काळामध्ये आवंती हे शेवटी मगधमध्ये विलीन झाले आणि शेवटचं जे महत्त्वपूर्ण जनपद आहे जे पूर्ण जनपदामध्ये सर्वात शक्तिशाली जनपद म्हणून ओळखलं गेलं तर त्या जनपदाला मगध म्हणून ओळखलं जातं बिहारमधील पटना गया या शहरांच्या आसपासच्या प्रदेशामध्ये या ज महाजनपदाचा विस्तार दिसून येतो प्राचीन जनपद म्हणून या जनपदाला ओळखलं जातं या जनपदाची प्रारंभीची राजधानी राजग्रह म्हणजेच राजगिरी ही होती महागोविंद हा वास्तुविशारद या जनपदामध्ये होता ज्याने बिंबिसारचा राजवाडा बांधला जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसारच्या दरबारामध्ये होता बिंबिसारने गौतम बुद्धाचे शिष्यत्व प्रकार पत्करले होते इसवीसन पूर्व सहाव्या शतकापर्यंत सोळा जनपदांना विशेष महत्त्व प्राप्त झालेले होते अशा पद्धतीचे हे महत्त्वपूर्ण महाजनपदे आहेत या महाजनपदांमध्ये ज्यावेळेला संपूर्ण सत्तेची सूत्रे मगध या शक्तिशाली जनपदाकडे आली त्यावेळेला बिंबिसार हा या जनपदातील महत्त्वपूर्ण राजा म्हणून ओळखला जातो बिंबिसारने हर्यक वंशाची स्थापना केलेली होती बिंबिसारचा मुलगा या याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या जनपदाची भरभराट झाल्याचे आपल्याला दिसून येते आज्या शत्रूच्या काळामध्ये राजगृह या ठिकाणी बौद्ध धर्माची पहिली संगीती म्हणजेच परिषद पार पडली होती याच्याच काळात पाटलीपुत्र येथे नवीन राजधानीचा पाया उभारण्यात आलेला होता पूर्वीची जी राजधानी मगची होती ती राजगृह आणि नंतरची राजधानी लक्षात ठेवायची आहे ती पाटलीपुत्र यानंतर मगधमध्ये शिशुनाग हा राजा अतिशय महत्त्वपूर्ण होऊन गेला या राजाने नागवंशाची स्थापना केली अवंती कोसल वत्स हे तिन्ही राज्य किंवा महाजनपदे आपल्या मगध राम साम्राज्यामध्ये याने विलीन करून घेण्याचं कार्य केलं यानंतर मगध हे पद्मानंद या महान राजाच्या हाती गेलं आणि याने नंद वंशाची स्थापना केली मगधची पूर्णसूत्रे नंदवंशाकडे इसवीसन पूर्व कालखंड तीनशे चौसष्ट ते तीनशे चोवीस या काळामध्ये नंदवंशाकडे होती नंद, नंद घराण्याकडे चतुरंगी सेना होती या संस्थानिकाला घाबरत असत यांच्याकडे चतुरंगी सेनेमध्ये घोडदळ रथदळ हत्तीदळ आणि पायदळ अशा चार दलांचा समावेश होता या राज्याचा विस्तार पूर्वेला बंगाल पश्चिमेला पंजाब उत्तरेला हिमालय तर खालच्या बाजूला म्हणजेच दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत होता नंदघराण्यातील शेवटचा राजा धनानंद होता याच्याच काळात सिकंदरने भारतावर स्वारी केली होती सिकंदरने पोरस या राजासोबत झेलम नदीच्या काठी लढाई लढली आणि तो या लढाईमध्ये जिंकला ही लढाई त्याने इसवी सन पूर्व तीनशे सव्वीस मध्ये जिंकली सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेपर्यंत आला मात्र सैन्याने बंड केल्याचे दिसून येताच त्याला माघार घेणे भाग पडले या ठिकाणाहून तो परत जात असताना बाबिलोन या ठिकाणी मध्ये इसवी सन पूर्व तीनशे तेवीस मध्ये त्याचा मृत्यू झाला सध्या हे ठिकाण इराकमध्ये आहे भारतीय शैलीवर ग्रीक लोकांचा मोठा प्रभाव दिसून येतो आणि या भारतीय आणि ग्रीक शैलीमधूनच विकसित झालेली शैली म्हणजे गांधार शैली होय सिकंदरने जिंकलेल्या भागावर आपले वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिनिधी नेमले त्यांना ग्रीक भाषेमध्ये सत्रप या नावाने ओळखले जात असे सिकंदरच्या मृत्यूनंतर या सत्रपांनी आपापसामध्ये वाद निर्माण करून संघर्ष ओढावून घेतला परिणामी सेल्युकस निकेटर हा बॅबिलोनचा राजा झाला पूर्वी तो सिकंदरचा सेनापती म्हणून काम करत असे भारतामध्ये घराण्याचा पाडाव करून चंद्रगुप्त याने गुरु चाणक्य यांच्या मदतीने मौर्य घराण्याची स्थापना केली नंद घराण्यातील शेवटचा राजा धनानंद याचा पाडाव चंद्रगुप्तने केला व इसवीसन पूर्व तीनशे पंचवीसमध्ये त्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली आता मगध साम्राज्याची पूर्ण दुरा मोरे साम्राज्याकडे आलेली आहे साम्राज्याच्या विस्ताराचे धोरण स्वीकारून सेलुकस निकेटर याने भारतावर आक्रमण केले चंद्रगुप्त मोरेने सेलुकसचा पराभव केला व मोर्य साम्राज्यामध्ये काबुल कंदार हेरात हे प्रदेश सामील झाले व मोरे साम्राज्य भरभराटीस आले मुद्रा राक्षस हे नाटक विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने लिहिले यामध्ये घनानंदचा नाश चंद्रगुप्त गुरु चाणक्यांच्या मदतीने कशा पद्धतीने मौर्य साम्राज्याची स्थापना केली याचे वर्णन दिसून येते थे। मॅगेस्थेनिस हा सेलुकस निकेटरचा राजदूत होता तो मौर्य दरबारामध्ये होता मौर्य दरबारामध्ये असताना मॅगेस्थेनिसने इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला या ग्रंथातून तात्कालीन परिस्थितीचे वर्णन दिसून येते इंडिकामध्ये गुजरात राज्यातील जुनागडजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्य याने सुदर्शन नावाचे धरण बांधले याचाही उल्लेख मिळतो शेवटी चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला व दरबाराची सर्व सूत्रे आपला मुलगा बिंदुसार याकडे सोपवून तो श्रावण बेळगोळ या ठिकाणी निघून गेला शेवटी संथारा नावाचे व्रत करून देहत्याग केला बिंदुसार नंतर त्याचा मुलगा अशोक हा राजा झाला अशोक राजा होण्यापूर्वी तक्षशिला आणि उज्जैनी या दोन भागांचा राज्यपाल होता अशोकाने कलिंगवर स्वारी केली व कलिंग जिंकले कलिंग आजच्या ओडिशा राज्यामध्ये होते अशोकाने सोळा जनपदे जिंकली उत्तरेस नेपाळ दक्षिणेस कर्नाटक आंध्र प्रदेश पूर्वेस बंगाल व पश्चिमेस अफगाणिस्तानच्या वायव्य भागापर्यंत मगध साम्राज्य वाढले कलिंग युद्ध झाल्यानंतर सहार पाहून त्याचे मतपरिवर्तन झाले व त्याने युद्ध न करण्याचा निर्णय घेतला सत्य अहिंसा दया क्षमावृत्ती या तत्वांना त्याने महत्त्व दिले शांतीचा संदेश देण्यासाठी ठिकठिकाणी थीक त्यांनी शिलालेख व स्तंभालेख कोरले अशोकाने लिहिलेले लेख हे भ्रामी या भाषेमध्ये आहेत देवांचा प्रिय प्रियदर्शनी राजा अशा पद्धतीचा अशोकाचा उल्लेख केल्याचे लेख आपल्याला दिसून येतात दिल्ली टोपारा या ठिकाणच्या लेखामध्ये वटवागुळे माकडे गेंडे इत्यादी जंगली प्राण्यांची शिकार करू नये जंगलात वनवे लावू नये अशा पद्धतीचे निर्बंध अशोकांनी लिहून ठेवलेले दिसून येतात तर अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता पाटलिपुत्र या ठिकाणी बौद्ध धर्माची तिसरी परिषद अशोकाने बोलावली अशोकाने धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपली मुलगी संगमित्रा आणि मुलगा महेंद्र यांना श्रीलंकेला पाठवले राज्यकारभार करण्यासाठी चार विभागांची स्थापना केली त्यामध्ये पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण अशा विभागांचा समावेश होता राजाला सल्ला देण्यासाठी सुद्धा स्थापन केलेली होती एकंदरीत पाहता त्या काळामध्ये बुद्धिबळासारखे खेळसुद्धा खेड़ खेळले जात असत आणि बुद्धिबळाला त्या काळामध्ये अष्टपद या नावाने ओळखले जात असे अशोकाच्या काळात श शिल्पकलेचा विशेष विकास झाल्याचे दिसून येते भारताची राजमुद्रा अशोकाच्या सारनाथ येथील स्तंभाच्या आधारे स्वीकारण्यात आलेली आहे अशोकाने चक्रावर सिंह हत्ती घोडा बैल यांचे चित्र कोरल्याचे दिसून येते मौर्य साम्राज्य भारतातील सर्वात मोठे आणि प्राचीन साम्राज्य म्हणून ओळखले गेले अशोकाच्या मृत्यूनंतर मगध सध्या कमजोर झाली मौर्य साम्राज्यातील शेवटचा राजा बृहद्रथ याचा त्याच्या सेनापती पुष्यमित्र शुंग याने वध केला व पूर्ण सत्ता बळकावली अशा पद्धतीने मौर्य साम्राज्याचा राहास झाला यानंतर मित्रांनो इंडो ग्रीक राजे आपणास पाहावे लागतात यामध्ये भारतीय उपखंडाच्या वायव्य भागामध्ये छोटी छोटी राज्यं उदयास आली या राज्यांना इंडिगो राज्य म्हणून ओळखले जाते ग्रीक राजांनी आपल्या नावाची वेगवेगळी नाणी बनवली या नाण्याच्या एका बाजूला स्वतःचे चित्र व दुसऱ्या बाजूला देवी देवतांचे चित्र अशा पद्धतीची रचना होती हीच रचना नंतर भारतीय राजांनी स्वीकारल्याचे दिसून येते इंडो ग्रीक राजांमध्ये मिनेंडर हा राजा प्रसिद्ध होता याने नागसेन या बौद्ध भिक्खूसोबत चर्चा केली व त्याने ही केलेली चर्चा मिलिंदपन्न या नावाने लिहून ठेवली मिलिंद पन्न म्हणजेच ने विचारलेले प्रश्न मिनेंडर या राजाला भारतीय स्थानिक भाषेमध्ये मिलिंद या नावाने ओळखले जाते यानंतर इंडो ग्रीक राजांची माहिती देणारा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू यापूर्वीचे भाग तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे ते पाहून घ्या या प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवर क्लिक करा थांबूया धन्यवाद